राज्याचे मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता धनगर आरक्षणाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे हा धक्कादायक प्रकार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षण वाद पेटलेला असताना रोज कुठे ना कुठे मराठा समाजाचे आंदोलन व निदर्शने सुरू आहेत, तर काही ठिकाणी जिल्हा तालुका बंद करण्यात आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. विखे पाटील आल्याची कुणकुण लागताच धनगर समाजातील आंदोलकांनी शासकीय विश्रामगृहाकडे धाव घेतली. आम्ही त्यांना धनगर आरक्षणाचं निवेदन देणार असून त्यांची भेट व्हावी असं आंदोलकांनी पोलिसांना सांगितलं. तेव्हा विखे पाटलांनी आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बसलो आहोत असं सांगत विखे पाटलांनी धनगर समाजातील कार्यकर्त्यांना बोलावून घेतलं. विखे पाटील निवेदन वाचत असतानाच धनगर समाजाचे कार्यकर्ता शेखर बंगाळे यांनी विखे पाटील यांच्या अंगावर खिशातून आणलेला भंडारा त्यांच्या अंगावर उधळला. हा प्रकार घडताच तेथे उपस्थित असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंगाळे यांना लाताबुक्यांनी जोरदार मारहाण केली. बंगाळे यांनी मीडियाशी बोलताना म्हणाले की धनगरांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नाही, धनगर समाजाला अजूनही आरक्षण देण्यात आलेलं नाही, तसेच धनगरांना आरक्षण दिलं नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाही असा इशारा बंगाळे यांनी दिला आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.